सुरुवातीलाच बातमी काँग्रेसच्या गोटातून काँग्रेससह पुरोगामी संघटनांनी भिडेंविरोधात आंदोलन पुकारलंय. महात्मा गांधींच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करत हे धरणे आंदोलन केलंय. काँग्रेससह पुरोगामी संघटनांकडून भिडेंविरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा सुरू आहे, केली जाते. संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं, त्यानंतर या सर्व संघटना आक्रमक झाल्यात. या आंदोलनाला संघटनांचे कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने नेते सुद्धा उपस्थित आहेत. तर काँग्रेससह पुरोगामी संघटनांनी संभाजी भिडे यांच्या विरोधात आंदोलन पुकारले. संभाजी भिडे यांनी एकामागे एक अशी वादग्रस्त विधानं केली आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा ज्योतिराव फुले आणि त्याचबरोबर हे कमी होते का काय, सर्वच समाजाचं हिंदू धर्म असेल, मुस्लिम धर्म असेल, मुस्लिम धर्म असेल, सर्वच धर्माचं एक श्रद्धास्थान असणाऱ्या शिर्डीच्या साईबाबांच्याबद्दल देखील अवमानकारक उद्गार जे काढले गेले त्याचा निषेध करण्याकरता म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पुरोगामी पक्ष आणि पुरोगामी संघटनेच्या वतीनं या ठिकाणी निषेध आंदोलन आम्ही करत आहोत. आतासुद्धा गृहमंत्र्यांनी वक्तव्याचा निषेध केला, पण निषेध करता करता राहुल गांधी काय बोलले ह्याचासुद्धा निषेध व्हावा असं मध्येच बोलले. म्हणजे गृहमंत्र्यांचं काम सोडून त्यांना अजूनही राजकारणात सुटते, तर ते भाजपचे आहेत हे कधी कधी त्यांनी विसरावं. आणि ह्या राज्याचे गृहमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत याचा भान ठेवून येत्या काही काळात लवकरात लवकर झालेल्या गोष्टीवर कारवाई करावी यासाठी आंदोलनाचं बसतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.